नमस्कार मंडळी, मी तुमची सर्वांची फेवरेट नलिनी मुंबईकर। तर मंडळी, सण आलेला आहे दिवाळीचा, सण फराळाचा व मिठाईचा आणि सर्वांना गोडधोड वाटण्याचा। वर्षानुवर्ष आपण खूप प्रकारच्या मिठाई बनवत आलोत, पण मी आज अशी मिठाई बनवणार आहे जी झटपट व कमी वेळेत तयार होते। यात आजची रेसिपीची मिठाई मी 20 लोकांसाठी बनवत आहे। आणि एवढेच नाही तर ही मिठाई भारताची सर्वात आवडती स्वीट डिश आहे आणि ही एकदम फटाफट तयार होते। तर सुरू करूयात आजची रेसिपी। तर सर्वात आधी एका भांड्यामध्ये 600 ग्राम साखर घ्या आणि सोबत 2 ग्लास पाणी व त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यामध्ये वेलची पावडर टाका आणि त्याला मंद आचेवर शिजवून घ्या। त्याचा मस्तपैकी पाक तयार करून घ्या। पाक थोडा चिकट झाला की त्याला एका भांड्यात काढून घ्या। आपल्याला हा पाक गरमच ठेवायचा आहे बरं का? मी साखरेचा पाक बनवलेला आहे, तर तुम्हा लोकांना समजलंच असेल की मी काय बनवते। हो, तर मी बनवते गुलाबजाम, ते पण खूप सोप्या 3 स्टेप मध्ये। आणि आपल्याला सर्वांना माहितच आहे की गुलाबजाम म्हणजे गिट्स। हे गुलाबजाम आपण बनवणार आहोत गिट्स गुलाबजाम डेझर्ट मिक्स सोबत। आपण हे गिट्स गुलाबजाम हातच मोठे झाले आहोत। हे खूप मऊ मऊ व रुचकर लागतात, कारण गिट्स त्यांच्या प्रोडक्ट मध्ये उच्च दर्जाचे साहित्य वापरतात व मार्केट मध्ये असलेल्या दुसऱ्या ब्रँड पेक्षा उच्च दर्जाची दूध पावडर वापरतात। इथे मी गुलाबजाम बनवण्यासाठी 200 ग्रामचं पॅकेट घेतले आहे, त्यामध्ये तुम्ही 40 गुलाबजाम बनवू शकता। मला गिट्स गुलाबजाम बद्दल एक गोष्ट खूप आवडते, ते म्हणजे सिंपल 3 स्टेप मध्ये तयार होतात। आता एका बाउल मध्ये गिट्सची पावडर ओता व त्यामध्ये अर्धी वाटी दूध टाका। नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता त्याला व्यवस्थित मळून घ्या। व्यवस्थित मळून झाल्यानंतर हातावर तूप लावून त्याचे छोटे छोटे 40 बॉल बनवून घ्या। तुम्हाला माहित आहे का, हे गिट्सचं गुलाबजाम त्यांचं पहिलं प्रोडक्ट आहे जे त्यांच्या ब्रँडने लॉन्च केलेलं, आणि त्याची रेसिपी 60 वर्षात अजून बदलली नाही आहे। सोबतच हे 100% शुद्ध साखरी आहे व ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह व आर्टिफिशियल कलर नाही आहेत। आणि हे गिफ्ट मधील महिलांद्वारे बनवले जातात, हा त्यांचा फॅमिली बिझनेस आहे व हे उच्च दर्जाचे पदार्थ व खूप स्वच्छता व नीट नेटकेपणा ठेवतात आणि पॅकेजिंग करतात। वा, बोलता बोलता सगळे गुलाबजाम तयार झाले। चला, आता वेळ झाली ती म्हणजे ह्या गुलाबजामांना फ्राय करण्याची। आणि ह्या गुलाबजामांना फ्राय करण्यासाठी बेस्ट आहे ते म्हणजे गिट्स साजूक तूप, कारण त्याच्या प्रत्येक थेंबा थेंबात असतो सुगंध आणि हे तूप दाणेदार असते कारण हे जुन्या पद्धतीने बनवतात। हे तूप मी आता कढईमध्ये टाकलेलं आहे। आता मीडियम गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण गुलाबजाम ऍड करूयात। हे गुलाबजाम तुम्हाला मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत। गुलाबजामांना डार्क गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवा।
शिजवताना तुम्हाला एक गोष्ट समजली असेलच की ह्याची साईज थोडी मोठी झालेली आहे। मस्त गुलाबजाम फ्राय होऊन तयार झाले आहेत आणि आता आपण त्यांना गरम गरम साखरेच्या पाकात टाकूया। आता अर्धा तास किंवा जास्त वेळ तुम्ही त्यांना साखरेच्या पाकात ठेवा, त्यामुळे गुलाबजाम पाकात व्यवस्थित मुरतील व थोडे अजून मोठे दिसतील। वा, काय मस्त गुलाबजाम झालेत, एकदम मऊ मऊ आणि ज्यूसी। हे गुलाबजाम तुम्ही कोणत्याही फॅमिली फंक्शन व आनंदाच्या क्षणाला बनवू शकता, त्यामुळे तुमचे आनंदाचे क्षण द्विगुणित नक्कीच होणार। तर तुम्ही देखील जरूर वापरून पहा हे गिफ्टचे गुलाबजाम आणि गिफ्टचे साजूक तूप। हे मिष्टान्न तुमच्या दिवाळी उत्सवात असणे आवश्यक आहे आणि तुम्ही अमेझॉन, स्विगी, झेप्टो आणि ब्लिंकिट किंवा तुमच्या जवळच्या रिलायन्स स्मार्ट स्टोर वरून सहज ऑर्डर करू शकता।